जन्मतः सर्वांना सारखीच बुद्धी मिळते, मात्र तिचा वापर कसा आणि किती करतो यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणत, माझ्यात कोणते स्पेशल टॅलेंट नाही, मला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हाच फरक आहे सर्वसामान्य आणि बुद्धिमान लोकांमध्ये. चला तर बुद्धिमान लोकांची काय लक्षणं आहेत याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बुद्धिमान लोकांना सातत्यानं विविध प्रश्न पडत असतात, विशेष म्हणजे ते अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न देखील करतात. बुद्धिमान लोकांना अनेक नकारात्मक गोष्टींमध्ये सकारात्मकता दिसते. बुद्धिमान लोकांमध्ये मनोरंजनापेक्षा नॉलेज मिळवण्याची भूक जरा जास्तच असते. बुद्धिमान लोक झोपण्यापूर्वी पूर्ण दिवसाचा विचार करून उद्याचं प्लॅनिंग देखील करतात. बुद्धिमान लोक हरले तर रडत बसत नाही आणि जिंकले तर कधीही बोभाटा करत नाही. बुद्धिमान लोकांचं राहणीमान अगदी साधं असतं. अमुक कंपनीचा बूट घातलाच पाहिजे अशा फंदात ते कधीच पडत नाही. बुद्धिमान लोकांची दोन महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शांतपणा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. बुद्धिमान व्यक्ती एक चांगली श्रोता असतो. कमी बोलणं, बोलताना अधिक विचार करणं ही त्यांची खासियत असते. ऐकावं जनाचं, करावं मनाचं या दोन्ही प्रमाणे त्यांचं जगणं असतं. बुद्धिमान लोक आपला वेळ दुसऱ्या बुद्धिमान लोकांसोबतच घालवायला आवडतो. आपल्या लोकांना पुढे जाण्यास ते नेहमी पाठिंबा देतात. जन्मतः सर्वांना सारखीच बुद्धी मिळते, मात्र तिचा वापर कसा आणि किती करतो यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणत, माझ्यात कोणते स्पेशल टॅलेंट नाही, मला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हाच फरक आहे सर्वसामान्य आणि बुद्धिमान लोकांमध्ये. चला तर बुद्धिमान लोकांची काय लक्षणं आहेत याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बुद्धिमान लोकांना सातत्यानं विविध प्रश्न पडत असतात, विशेष म्हणजे ते अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न देखील करतात. बुद्धिमान लोकांना अनेक नकारात्मक गोष्टींमध्ये सकारात्मकता दिसते. बुद्धिमान लोकांमध्ये मनोरंजनापेक्षा नॉलेज मिळवण्याची भूक जरा जास्तच असते. बुद्धिमान लोक झोपण्यापूर्वी पूर्ण दिवसाचा विचार करून उद्याचं प्लॅनिंग देखील करतात. बुद्धिमान लोक हरले तर रडत बसत नाही आणि जिंकले तर कधीही बोभाटा करत नाही. बुद्धिमान लोकांचं राहणीमान अगदी साधं असतं. अमुक कंपनीचा बूट घातलाच पाहिजे अशा फंदात ते कधीच पडत नाही. बुद्धिमान लोकांची दोन महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शांतपणा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. बुद्धिमान व्यक्ती एक चांगली श्रोता असतो. कमी बोलणं, बोलताना अधिक विचार करणं ही त्यांची खासियत असते. ऐकावं जनाचं, करावं मनाचं या दोन्ही प्रमाणे त्यांचं जगणं असतं. बुद्धिमान लोक आपला वेळ दुसऱ्या बुद्धिमान लोकांसोबतच घालवायला आवडतो. आपल्या लोकांना पुढे जाण्यास ते नेहमी पाठिंबा देतात. जन्मतः सर्वांना सारखीच बुद्धी मिळते, मात्र तिचा वापर कसा आणि किती करतो यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणत, माझ्यात कोणते स्पेशल टॅलेंट नाही, मला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हाच फरक आहे सर्वसामान्य आणि बुद्धिमान लोकांमध्ये. चला तर बुद्धिमान लोकांची काय लक्षणं आहेत याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बुद्धिमान लोकांना सातत्यानं विविध प्रश्न पडत असतात, विशेष म्हणजे ते अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न देखील करतात. बुद्धिमान लोकांना अनेक नकारात्मक गोष्टींमध्ये सकारात्मकता दिसते. बुद्धिमान लोकांमध्ये मनोरंजनापेक्षा नॉलेज मिळवण्याची भूक जरा जास्तच असते. बुद्धिमान लोक झोपण्यापूर्वी पूर्ण दिवसाचा विचार करून उद्याचं प्लॅनिंग देखील करतात. बुद्धिमान लोक हरले तर रडत बसत नाही आणि जिंकले तर कधीही बोभाटा करत नाही. बुद्धिमान लोकांचं राहणीमान अगदी साधं असतं. अमुक कंपनीचा बूट घातलाच पाहिजे अशा फंदात ते कधीच पडत नाही. बुद्धिमान लोकांची दोन महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शांतपणा आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. बुद्धिमान व्यक्ती एक चांगली श्रोता असतो. कमी बोलणं, बोलताना अधिक विचार करणं ही त्यांची खासियत असते. ऐकावं जनाचं, करावं मनाचं या दोन्ही प्रमाणे त्यांचं जगणं असतं. बुद्धिमान लोक आपला वेळ दुसऱ्या बुद्धिमान लोकांसोबतच घालवायला आवडतो. आपल्या लोकांना पुढे जाण्यास ते नेहमी पाठिंबा देतात.